नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित हा विषय पाहणार आहोत. आपण गणितामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या पाहतो, त्यामध्ये पूर्णांक, अपूर्णांक आणि प्रकारची धन संख्या, ऋण संख्या अशा विविध संख्या आपण पाहत असतो. आज आपणाला त्यातीलच अपूर्णांक हे पाहायचे आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी की आपल्याकडे सहा सफरचंद आहेत आणि ते सहा सफरचंद आपल्याला जर दोन मुलांना वाटायचे असतील तर आपण ते सारख्या प्रमाणामध्ये कसे वाटू शकतो, तर त्यासाठी आपल्याला एक गणिती क्रियेचा आधार घ्यावा लागतो, तो म्हणजे भागाकार. उदाहरण तुम्हाला मी सांगितलं की सहा सफरचंद दोन विद्यार्थ्यांना आपल्याला वाटायचे आहे, म्हणजेच आपण सहाला दोनाने भागणार आहोत. सहाला दोनाने भागत असताना आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकतं तीन, म्हणजेच आपण एका विद्यार्थ्याला तीन सफरचंद देऊ शकतो, म्हणजे दोन विद्यार्थ्यांना सहा सफरचंद वाटले जातील. आता हे झाले ह्या सात सफरचंदाच्या बाबतीत. परंतु जर का आपल्याकडे असं एखादं गणित आलं किंवा अशी एखादी संख्या आली, अशा एखाद्या वस्तू आल्या की त्या सारख्या प्रमाणामध्ये आपल्याला वाटता येत नसतील, त्यावेळेस काय? मग त्यावेळेस आपल्याला एका गणितातील ह्या अपूर्णांकांचा आधार घ्यावा लागतो आणि त्याच विषयी आपल्याला आज या पाठामध्ये शिकायचं आहे.